मोहोळ मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भरघोस निधी देण्याची मागणी आमदार यशवंत माने यांनी हिवाळी अधिवेशनात केली मोहोळ तालुक्यातील वाळूज इथं भोगावती नदीवर पूल नसल्यामुळं काही महिन्यांपूर्वी एका नवजात मुलाला पाण्यात घेऊन जाणाऱ्या दाम्पत्याचा विषय उपस्थित करून गेल्या बारा तेरा महिन्यांपूर्वी या नदीवर पुलाचा प्रस्ताव दाखल करून देखील अद्याप ही पूल झालेला नाही तरी त्वरित हा पूल करावा शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मागासवर्गीय मुलामुलींसाठी असलेल्या वसतिगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे त्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात यासह अनेक मागण्या मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केल्या आणि भरघोस निधीची मागणी केली माझं म्हणणं एक विनंती असे आहे की आमचे विरोधी पक्षनेते दादा आहेत समोर केसरकर साहेब आहेत सावे साहेब आहेत येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण अशाच पद्धतीने ग्रामीण भागा ग्रामीण रस्त्यांसाठी आपण हेडची निर्मिती करणं गरजेचं आहे आणि कमीत कमी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक आमदारला पन्नास कोटी जेव्हा तुम्ही निधी देचाल तेव्हा त्या रस्त्याची बांधणी केली जाईल आणि जर ग्रामीण भागातील रस्त्यांना जर आपण निधी नाही देऊ शकला तर त्या शेतकरी काय ते त्यांचं काय म्हणतो ग्रामीण भागामध्ये त्यांनी जन्म घेतला म्हणून त्यांनी काय पाप केलेलं आहे का शहरी भागामध्ये पुणे मुंबईला जाताना आम्ही पूर्वी गेल्या एखादा ब्रिज तयार असतोय सहा महिन्यानंतर गेल्यानंतर तो, तो ब्रिज तोडून पुन्हा रस्ता तयार चालू असतोय पण या ठिकाणी स्वातंत्र्यापासून रस्त्यावरती खडी पडलेली नाही मध्यंतरी दादांनी आम्हाला तीस चौपन मध्ये आणि मुख्यमंत्री ग्राम मध्ये पैसे दिल्यानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री मुसरीफ साहेब तर आमच्याकडे पेपरमध्ये मीडियामध्ये बातम्या आल्या की चाळीस वर्षानंतर पन्नास वर्षानंतर आमच्या रस्त्यावरती खडी पडली गेली अशा पद्धतीचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अवस्था आहे